आली 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 स्वारी आमची आली गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची ओ गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची घेऊ जरा ऊ संतन या चावडीवर विसाऊ एकमेका समजून घेऊ वर आनंदात राहू विकासान प्रगतीची ही आमची आघळीवारी गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची ओ खेळ खेळू दंगा घालू वाजे विजयाचा टंका प्रश्न विचारू माहिती देऊ ना उरतील कुठल्या शंका कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या गावा आपण जाऊ भवानी मित्र मंडळ निवाने हा पोचलो बाबा ए बाब्या करायची का कार्यक्रमाला सुरुवात अरे लोक येऊन थांबलेत थांबा 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 करूया सुरुवात एक सेकंड तर मंडळी चावडी महाराष्ट्राच्या कार्यक्रमात मी बाब्या आणि मी आब्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यामधल्या कळवण तालुक्यातल्या निवाने या गावी तर गावाविषयी सांगायचं झालं तर गावामध्ये बाब्या तू नको सांगू झाड नाही तर लोकांना कळणारच आहे आजच्या भागामध्ये आता पाहूया गावामध्ये कोणत्या कोणत्या गमती गमती घालणार आणि काय योजना कळणार आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चावडी महाराष्ट्राची बाब्या काढ आपली भिंगरी हा चला तर तुमच्या या गावामध्ये आलो होतो तर जरा गावाविषयी माहिती जरा हवी होती तर म्हणलं तुम्हाला विचारूया तुम्हाला आहे ना वेळ सांगा हे गाव निवाने म्हणून गाव आहे माफ करा तुमचं नाव फक्त आम्हाला कळेल का लोकांना पण कळेल बरं मी कारभारी आहेर इथलाच निवाने कळवण तालुका आहे नाशिक जिल्हा आहे बरं मी ह्या गावाचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन आहे तर ह्या गावामध्ये जवळजवळ 80 ते 85% लोक शेती व्यवसाय करतात अरे वा साधारण या गावाची लोकसंख्या 8-8.5-9 हजार लोकसंख्या आहे या गावामध्ये दारू विक्री बंद आहे बर दारू विक्री होत नाही वा दुसरी गोष्ट आम्ही पूर्ण शिवारामध्ये जंगल राखलेलं आहे त्या जंगलामध्ये कुऱ्हाड बंदी केलेली आहे म्हणजे कोणीही कुऱ्हाड घेऊन त्या जंगलामध्ये जात वृक्षतोड करायची वृक्षतोड नाही पण हे दादा म्हणजे एक वेगळंच आहे दारू बंदी बद्दल मला माहित होतं पण कुऱ्हाड बंदी का तर आपलं जंगल वाचावं झाडं वाढावी याच्यासाठी हे पण मस्त आहे ते शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सहभागातून झालेलं अरे वा म्हणून जंगलही अतिशय घनदाट झालेलं आहे पाऊसही चांगला होतो परंतु दुर्दैवाने मागच्या वर्षी पाऊस कमी झाला म्हणून आमच्याकडे पुढची पाणी टंचाई झाली अच्छा पाणी टंचाई जरी झाली तरी आमचा शेतकरी वर्ग शांत बसलेला नाही शासनाच्या माध्यमातून कोणत्या योजना राबवायच्या काय करायचं सतत प्रयत्न करत असतो आजूबाजूला गाव कसं समृद्ध आहे म्हणजे काय काय आजूबाजूला आहे गावाच्या तसं म्हटलं तर हे आमचं गाव संत रामदास चरण बाबा यांच्या पदस्पर्शाने पवन झालेलं गाव इथून 3 किलोमीटर जुनं पाड्याची विहीर म्हणून आहे इथं मोठं मंदिर आहे अच्छा अतिशय घनदाट जंगलामध्ये ती पाड्याची विहीर आहे त्या बाबांच्या पदस्पर्शाने आमच्या गावामध्ये भागवत सप्ताहाचा मोठा कार्यक्रम होतो धार्मिक कार्यक्रम ह्या गावामध्ये अतिशय उत्कृष्ट केले जातात म्हणजे जनतेला प्रबोधन केलं जातं वा वा शाकाहारीकडे कसं वळता येईल चांगल्या मार्गाकडे कसं वळता येईल असा आमचा प्रयत्न असतो अरे वा वा गावासाठी चांगली एक योजना आहे आणि ज्या योजना शेतकऱ्यांसाठी
येतील त्या योजना आम्ही राबवायचा प्रयत्न करतो. शेतकरी कुटुंबातलं गाव जरी असलं तरी आमच्या गावातले तरुण सीमेवरती आज जवळ 100 ते 125 जवान सीमेवरती आज सुरक्षेच्या कामामध्ये आमचे तरुण असते. हे आता 50-60 लोक आमचे रिटायर झालेले आहेत. आता तुमचं खरंच आभार मानतो आम्ही. आभारी. तर ही आहे निवाणे गावची चावडी. अशी निवांत आहे, छान चावली आहे, छान वातावरण आहे, हवा एकदम गारगार वाटते आणि माणसांचं प्रेम त्याहून गारगार. म्हणजे काय? तर कसं आहे मंडळी, आता आपण इथे प्रश्न उत्तरांचा खेळ खेळणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं तुम्ही व्यवस्थित द्यायची. तुम्ही प्रश्नांचं उत्तर दिलं की आम्ही वाजवणार ही घंटी आणि तुम्हाला मिळणार एक छानस बक्षीस. मग काय गावाले सुरू करा का आजचा खेळ? झटपट ड्रिंक ड्रिंक. मग काळा होतो सगळ्यांसाठी एकदम. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळकांनी. वा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे. पहिल्या बॉलला 6 मारलेलं आहे. दुसरा प्रश्न. दीक्षाभूमी महाराष्ट्राच्या कोणत्या शहरात आहे? नागपूर. वा, अरे वा 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 वा. चला आता मी तिसरा प्रश्न विचारतोय. महात्मा गांधींचं पूर्ण नाव काय? मोहनदास करमचंद गांधी. वा 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 वा. तर पहिला प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे, राष्ट्रीय पक्षी मोर. पटापट. तर पुढला प्रश्न, पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र. काय म्हणजे काय? काळा वाजवा, काळा वाजवा. बाब्या तुला एवढं वाटतंय बाबा पोरी लय हुशार आहे. अरे बाबा मुलगी शिकली प्रगती झाली. आता तिसरा प्रश्न, निर्णायक प्रश्न, भारताच्या सीमेला, आपल्या सीमेला लागून असलेल्या कुठल्या पण दोन देशांची नावं सांगा. येस, तुम्ही सांगितलं पाकिस्तान. गेलं पाकिस्तान इथे. बरोबर. ओके. चीन. दोघींना मिळते बक्षीस. पाहिलं मंडळी, अहो निवाणे गावात झटपट ट्रिंक ट्रिंक हे कसला भारी रंगला. काय लोकांनी उत्तर दिली, दोन ताईने इतकं वेगानं उत्तर दिली. अहो आमची टोपी उडाली राव. लय मजा आली, लय मजा आली. हा प्रश्न उत्तराचा खेळ इथेच संपलाय. आपण भेटूया पुढच्या सत्रात. भारत हा कृषी प्रधान देश आहे, अख्ख्या जगालाच माहिती आहे. शेती म्हणलं की बऱ्याचशा गोष्टी आल्या की नाही, पण पाण्याला शेतीमध्ये महत्वाचं स्थान आहे. तसं जीवनात पण पाण्याला महत्वाचं स्थान आहे, म्हणूनच आपण पाण्याला जीवन असं म्हणतो. हा, पण कसं आहे ना अभ्या, काही मंडळी अशी असतात ना की पाणी नाही म्हणून असं कपाल हात लावून बसतात. नाही बाबा मान्य आहे, पाणी नाहीये, निसर्गाचा अन्याय झालाय, सगळं मान्य आहे, पण हा कपाळचा हात डोक्यावर ठेवला आणि डोकं खाजवलं तर जरा पुढचा मार्ग सापडेल की नाही. आणि असंच पुढच्या मार्गावर गेलेल्या एका व्यक्तीला आपण पुढच्या सत्रात भेटणार आहोत. त्याचं नाव आहे गड्या थांबायचं नाही. माझं नाव सखुबाई उत्तम आहेर. आम्ही काय फक्त पावसाळीच पिकं घ्यायची, पण त्याला पण पाणी कमी पडायचं ना. पहिले पाऊस पडत होता तर आपलं लाल कांदे बाजरी हे पिकं घेत होतो, तर ते थोडे ते पाण्यामुळे कमी यायचं, तो बळून जायचे ते. आम्हाला कुर्ची साहेबाने सांगितलं होतं मागील त्याला शेततळ मिळेल, त्याचा फायदा, शेततळ्याचा फायदा आम्ही घेतला. शासनाने शेततळ बांधून दिल्यामुळे आम्हाला आता म्हणजे कांदे घेता येतात, टमाटा घेता येतो, मिरची घेता येतो, उन्हाळी कांदे. खोद कामाला 50,000 रुपये दिले आणि कागद टाकायला 75,000 रुपये दिले. मग आम्ही बुलडोझर लावलं होतं, मी त्याच्याने ते शेततळ केलं. आम्हाला नैसर्गिक उताराने पाणी जात, आता विजेची गरज भासत नाही. त्याच्यातून मग विहिरींचं पाणी त्याच्यात टाकलं, शेततळा फुल भरला. शासनाकडून आम्हाला मका पेरणी मिळालं, त्याच्यामुळे आम्हाला जे माणसं लागायचे 10-12 तर ते मजूर कमी लागायला लागले, मजुरांची बचत झाली.
त्याच्याने फक्त खाद्य टाकायचं आणि बियाणं टाकायचं. जो 3 दिवस पेरायला लागतात तो 1 दिवसातच होऊन जात आमचं. मग त्याला काही माणसं फक्त ट्रॅक्टरवर एक माणूस बसतो, ट्रॅक्टर चालवतो, मागे एक माणूस उभा राहतो. खाद्य ऑटोमॅटिक टाकलं जात. जिथे 10 गुणी लागतात तिथे 5 गुणींमध्ये झालं. शासनाचा शेततळामुळे आम्हाला फायदा झाला तर आम्ही असं सांगतो बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा, तर प्रत्येकाने आज शेततळ करावा, त्याच्यापासून फार मोठा फायदा आहे. आम्हाला अभिमान वाटत ना की आपला वेळ वाचला, कि आपला फायदा झाला. शासन आपल्याला अनुदान देत, प्रत्येकाला हा फायदा झाला पाहिजे असा आमचा हेतोय. एकदम भारी उत्पन्न आलं, एकदम आनंद झाला आम्हाला. आम्ही शासनाचे खूप खूप आभारी आहोत. मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र सारख्या योजनांमधून राज्य सरकारनं विविध क्षेत्रात कितीतरी धोरणं आखली आणि सूक्ष्म नियोजनानं राबवलीही. यामुळेच विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित झाले. अहो, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधांची गरज असते. देशातल्या सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत आणि याची पुष्टी खुद्द नीती आयोगानं केली आहे. 701 किलोमीटर लांबीचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग होऊ घातलाय. 2014 पूर्वी जिथे मेट्रोसाठी फक्त 11 किलोमीटरची मंजुरी होती, तिथे सरकारनं जवळपास 280 किलोमीटर मेट्रोच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती सुरू आहे. जनसामान्यांचं जीवनस्तर उंचावून त्यांना समृद्ध करणं हे सरकारचं ध्येय आहे. कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा एकला चालो रे असं म्हणत सकुबाई उत्तम आहेर यांनी स्वतःचं शेततळ निर्माण केलं आणि पहिल्याच वर्षात टॅमॅटोची शेती करून 15 लाखाचं उत्पन्न मिळवलं. तर सकुबाईने योजनेचा पाठपुरावा केला आणि योजनेचा लाभ घेतला. शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, त्याकरता काय काय करावं लागतं, त्याचा लाभ कसा घ्यायचा, कागदपत्र कोणती लागतात, कुठं जावं लागतं, तुम्हाला समज कळणार आहे आमच्या पुढल्या सदरात. म्हणून तर आम्ही म्हणतो सुगंध येईल मातीला, सुगंध येईल मातीला जेव्हा शासन असेल साथीला. मागेल त्याला शेततळे. शेतकऱ्यांना शेतीच्या जागेत सिंचनाची स्वयंपूर्ण सुविधा निर्माण करून देऊन उत्पादनात वाढ करण्यास मदत व्हावी आणि जीवनमान सुधारावं यासाठीच मागेल त्याला शेततळे योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेततळे बनवण्यासाठी रुपये 40,000 पर्यंतचे अनुदान देण्यात येईल. कोकण विभाग वगळता इतर सर्व विभागातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना असून मागील 4 वर्षात 1 वर्ष तरी 40 पैसे वारी जाहीर झालेल्या गावामधले लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. या योजनेच्या काही प्रमुख अटी आहेत. 1. शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी, यात कमाल मर्यादा नाही. 2. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरता तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरणे आवश्यक राहील, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. 3. यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. या योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली ते पाहूया. 1. जमिनीचा 7/12 उतारा. 2. 8A उतारा. 3. दारिद्र्य रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. या योजनेत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. www.aplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन हा अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय इथे तुम्ही संपर्क करू शकता.
ए आब्या हा किती उंचावर आणलाय, पाय दुखायला लागले. काय मंदिर? अरे बाब्या चाल की, तूच बोललास ना एक मुखी दत्त मंदिरात जायचंय म्हणून. हा चला मंडळी, आता आपण बघूया निवाने गावचं एक मुखी दत्त मंदिर. चल 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 चल. नमस्कार भाऊ. नमस्कार. म्या बाब्या आणि म्या आब्या. आमचा हा कार्यक्रम चावडी महाराष्ट्राची. आम्ही तुमच्या या दत्त मंदिरात आलेलो, दर्शन घेतलं दत्त महाराजांचं. मंदिराचा इतिहास काय आम्हाला जरा सांगा ना, लोकांना पण ऐकून घ्यायला बरं वाटेल जरा. हे एकमुखी दत्त मंदिर आहे. एकमुखी दत्त मंदिर हे श्रीकृष्णाचा अवतार आहे. एकमुखी हे महानुभव पंत दत्त मंदिर आहे. महानुभव पंताचं दत्त मंदिर आहे. बरं. हे जागृत स्थान होतं, 2-2.5 वर्षापूर्वीचं जागृत स्थान आहे. अच्छा. 2-2.5 वर्षापासूनच हे मंदिर म्हणजे जागृत स्थान आहे. मग मंदिर केव्हा झालं? मंदिर आता कमीत कमी 40 वर्ष झाले असेल. नेहमी बघताना त्रिमुखी दत्त बघतो, इथे दत्त म्हणजे अगदी एक मुखी आहे. तर या देवाचं म्हणजे काय महत्व आहे? मुखी गणपती दत्त मंदिरच गाणगापुराचा अवतार आहे. हा हा म्हणजे जागृत स्थान आहे एकदम. म्हणजे हा होम जो आहे ना, हा होम इथं आगे येतळ आहे. या आग्या येताळाच इथे फिरी राहते त्यांची. बरं, इथं उत्सव होत असतीलच. हो, दत्त उंचीवरती सगळी भक्त मंडळी येत असतात. सात केड्यावरचे 7 दिवस इथं सप्ताह असतो. मोठमोठे कीर्तनकार येतात इथं. 7 दिवस कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम, सगळा कार्यक्रम, महाप्रसाद. शेवटच्या दिवशी कळवण मध्ये पूर्ण महाप्रसादाचं सगळं 7 ते 8 पोते तांदूळ होतात इथं. इतक्या उंचीवरती येऊन एकमुखी दत्ताचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याची एवढी महती आम्हाला कळलेली आहे. खरंच आम्ही धन्य झालो. गुरुजी, तुम्ही आम्हाला ही अमूल्य माहिती दिली, आम्ही आपले आभार मानतो. ताण लागेल तेव्हा ईर खणण्यापेक्षा आधी ईर खणून घ्यायची. म्हणजे काय, जेव्हा ताण लागेल तेव्हा पाणी मिळेल. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा गाड्या. प्रतिबंध म्हणजे नियोजन. तुम्हाला सांगतो असंच नियोजन आपले ग्रामसेवक म्हणा, म्हणजे आपले शासकीय अधिकारी, मंत्रिमंडळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री. ही लोक सगळी गावागावात जातात, लोकांना भेटतात, त्यांचे प्रश्न जाणून घेतात आणि मग योजना आखतात. आणि ह्या सगळ्या योजना बघून तुम्ही पण म्हणाल प्रगती करतोय महाराष्ट्र माझा. पंढरपूरची वारी हा जगाच्या इतिहासात अभूतपूर्व उत्सव मानला जातो. पंढरपूर वारीला 700 वर्षांची परंपरा आहे. कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी मोठ्या भक्तिभावाने या वारीत दरवर्षी सहभागी होतात. निसर्गाचे रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी हे अभियान महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियानाच्या महासंकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा करून ही वारी हरित आणि निर्मल करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे अभियान निश्चितच महत्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. डिजिटल शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे. अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्र हे अनुदानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे. इंग्रजी माध्यमासह अन्य शाळांमध्ये गेलेली मुलं या उपक्रमामुळे मराठी शाळांमध्ये परतली आहेत. मराठीच्या भल्यासाठी मराठीचे व्यासपीठ अंतर्गत एकत्र आलेल्या 24 संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मराठी भाषा सक्तीच्या धोरणाचे स्वागत करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. जलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी असं वरदान ठरलंय की ज्यामुळे 16,000 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलस्रोत निर्माण झाले आहेत आणि आणखीन 8,000 गावांमध्ये कामं सुरू आहेत.
मराठवाड्यासारख्या भागात पाणी पातळीत 2017 मध्ये 4 मीटरनं वाढ झाली आहे. आणि हे सरकार नव्हे तर न्यायालयात सादर झालेला IIT अहवाल सांगतोय. सरकारनं केवळ 4 वर्षात 8,200 कोटी रुपयांचं धान्य खरेदी केलं. याचबरोबर सरकारनं आणखी एक मोठी सवलत शेतकऱ्यांना दिली आहे आणि ती म्हणजे बाजार समित्यांमधल्या अडत मुक्तीची. सरकारनं अडत थांबवल्या कारणाने अवघ्या 2 वर्षात शेतकऱ्यांचे 3,000 कोटी रुपये वाचले आहेत. कारण हे आहे पूर्वीपेक्षा अधिक, पूर्वीपेक्षा उत्तम. तर मंडळी आता आपण एक धमाल खेळ खेळणार आहोत. हे बाब्या, तुला माहिती आहे ना, आपण आपल्या खेळातून सरकारची योजना या लोकांपर्यंत पोहोचवतो. मागील त्याला शेततळे योजना. कस असत ना बे, आता शेती करता पाणी खूप गरजेचं आहे. पण पाणी फक्त पावसाळ्यामध्ये असत, इतर वेळी काय पाण्याची बोंब बोंब. मग कशाला पावसावर अवलंबून राहा. आपलं शेत घ्या, त्यात खड्डा खणा, त्यामध्ये पाण्याचा साठा करा आणि मग सोयीनं पाणी ठिबक करत करत शेतापर्यंत घेऊन जा. म्हणजे बघ ना, आपलंच शेत, आपलंच पाणी आणि आपलंच पीक. आता मी तुम्हाला खेळ समजावून सांगतो. इथं या बादल्यांमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि समोर एक छोटासा टब आहे, कळलं? यातलं पाणी त्यात ओतायचं, म्हणजे काय, ते आपलं शेततळ आहे, कळलं का? आणि जो पहिला संघ ते पाणी साठवल तो जिंकल, कळलं का? आता कसं आहे, इथं आपण 2 संघ पाडलेले आहेत, एक आब्याचा आणि एक बाब्याचा. हा, तर काय, 4-4 जणांनी इथं 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 आणि इथं असं 4 ठिकाणी उभं राहायचं. हा, इकडचं पाणी घ्यायचं, इथून एकाला दुसऱ्यानी, दुसऱ्याला तिसऱ्यानी, तिसऱ्याला चौथ्यानी द्यायचं आणि मग ते त्या टबामध्ये ओतायचं, कळलं का? बाब्या संघ तयार. करायची का सुरुवात? जरा जोरदार टाळायला पाहिजे. आपली वेळ सुरू होते आता. सुरसुर पटापट 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 पुढे पास करा. वेगळं वेगळं आता शेततळ भरलं पाहिजे. अरे भांड पाडू नका, भांड पाडू नका, भांड पाडू नका, भांड पाडू नका, भांड पाडू नका. अर्धा मिनिट झालेला आहे, अर्धा मिनिट. चला चला चला, पाणी वाचव, पाणी वाचव, तिकडे मॅक्सिमम पाणी घे. आज तुझा संघ हरणार आहे. चला जोरदार ट्राय होऊन जाऊ एकदा. ट्रॉफी आपल्याला, जोरदार ट्राय होऊन जाऊ दे. आपल्याला पाहिजे ट्रॉफी, आपल्याला पाहिजे. शेवटचं 1 मिनिट, शेवटचं 1 मिनिट. काही नाही, काय काही नाही, आपण जिंकलं, ठरलंय माझं. ऑलमोस्ट आपण जिंकत आलो. लवकर 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 लवकर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. तर मंडळी खेळ संपलेला आहे. आता येळ आली ती रिझल्टची, कळलं? आता आपण बघणार आहोत कोणता संघ जिंकलाय, आब्याचा की बाब्याचा. बघूया. हे बघा, माझ्याकडे पट्टी, त्याने घेणार आहे मी माप. हा बघा, बाब्या 3 इंच 9 सेंटीमीटर, कळलं का? अबो बो बो बाब, केवढं. हा, ठीक आहे ठीक आहे. चार इंच. अरे बाब्या संघ जिंकलेलाय. चला चला, जोरदार झाला पाहिजे आमच्या बाब्या संघासाठी. आता हरलेला संघ जिंकलेल्या संघाला हे चषक देईल. त्या येतो येतो येतो. हा चला आब्या, हम दो दिवाने आणि गाव निवाने, काय मजा आली राव. बाब्या आता थांब, कळलं ना, कार्यक्रम संपत आलाय. अरे मंडळी, कसं वाटलं हे गाव? हा, अशाच वेगवेगळ्या गावामध्ये आम्ही येणार आहोत आणि तुम्हाला वेगवेगळ्या योजना सांगणार आहोत. नाही पण तुमच्यापैकी कोणाला शासनाच्या योजनेचा लाभ झालाय? हा,
तुमच्या पण डोक्यामध्ये अशी कुठली भन्नाट आयडिया आहे? अहो मग खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा ना. आब्या आणि बाब्या तुमच्या चावडीवरती हजर. पण पुढच्या भागात, कारण आता तर हा भाग संपलेला आहे. तर मंडळी तुम्ही बघत राहा आपला आवडता कार्यक्रम, त्याचं नाव आहे चावडी महाराष्ट्राची. चला चावडी महाराष्ट्राची, ओ गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची. घेऊ जरा ऊ संतन या चावडीवर विसाऊ, एकमेका समजून घेऊ वर आनंदात राहू. विकासन प्रगतीची ही आमची आघळीवारी, गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची.